संकष्टी चतुर्थीला आर्थिक प्राप्तीसाठी गणपती बाप्पांना करा हे दुर्वांचे उपाय। हे उपाय मी आपणाला सांगणार आहे, ते तुम्ही तुमच्या घरी रोज नित्य पूजेमध्ये म्हणजे संकष्टी चतुर्थीला उपाय करून धनप्राप्ती आर्थिक प्राप्ती आपण करून घ्यायची आहे। उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। माझे तुम्ही संकष्टी चतुर्थी किंवा गणपती बाप्पांना दुर्वा का व्हाव्यात हा व्हिडिओ आहे। गणपती बाप्पांना तुळशी का वाहू नये, तुळशीपत्र का वाहू नये याविषयीची माहिती आहे। आणि गणपती बाप्पांच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंतचे जे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी गणेश उत्सव असतो त्या उत्सवाचे व्हिडिओ आहेत, ते लाईव्ह आहेत आणि व्हिडिओसुद्धा आहेत, तर ते सुद्धा तुम्ही अवश्य पहा। आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवतांना देवतांची पूजा कशी करावी हे वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे। त्यामध्ये गणपती बाप्पांना तुम्ही दुर्वा व्हायचे आहेत, श्री शंकरांना तुम्ही बेल व्हायचं आहे, श्री विष्णूंना म्हणजे विठ्ठल रुक्माई कृष्ण यांना आपण तुळशीपत्र व्हायचं आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे। हे जर तुम्ही श्रद्धेने वाहिलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल। संकष्टी चतुर्थीला बाप्पांचा आशीर्वाद मिळावा म्हणून भाविक प्रार्थना करतात, तसेच उपवास करतात। त्यामध्ये महिलांचा फार समावेश असतो आणि गणपती बाप्पांची पूजा करताना तसेच बाप्पांच्या आवडत्या वस्तू पदार्थ अर्पण केल्या जातात। गणपती बाप्पांना पूजा करताना त्यांचे जे आवडते पदार्थ आहेत, पदार्थामध्ये मग मोदक असतील किंवा त्यांना गुळ खोबरं लागतं, गुळ खोबरं म्हणजे हे गणपती बाप्पांना जे व्हायचे जे आवडीचे पदार्थ आहेत, मोतीचूर लाडू हे असं जे व्हायलं जातं ते अर्पण केलं जातं, तर ते गणपती बाप्पांना जे आवडते पदार्थ आहेत ते अर्पण केले जातात। या सर्व उपचारामुळे गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात आणि भाविकांची म्हणजे गणपती बाप्पा भाविकांना प्रसन्न होतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात ही भाविकांची श्रद्धा आहे। बाप्पांच्या आवडत्या दुर्वाशिवाय गणेश पूजा अपूर्ण मानली जाते। गणपती बाप्पांना सगळ्यात आवडत्या प्रिय ह्या दुर्वा आहेत। ह्या दुर्वा आपण गणपती बाप्पांना व्हायच्या आहेत। म्हणून जेव्हा जेव्हा ग्रहप्रवेश, मुंज, विवाह इत्यादी शुभ कार्ये केली जातात तेव्हा गणेश पूजेला दुर्वा वापरल्या जातात। याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या दिवशी दुर्वा वापरतात। तर तुम्ही चतुर्थीला दुर्वा व्हाच, पण जर बुधवारीसुद्धा तुम्हाला शक्य झाल्यास गणपती बाप्पांना दुर्वा व्हायच्या आहेत। या दिवशी दुर्वांचे काही उपाय आहेत, ते खूप चमत्कारिक ठरतात, तर आपण हे उपाय जाणून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं की गणपती बाप्पांना दुर्वा फार आवडतात, तर दुर्वा कशा व्हायच्या ह्याचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे, तो अवश्य पहा। त्याचे मुख कुठल्या बाजूला असावे, ते हळदीत हळद त्याला लावून व्हायचे, असे बरेच काय काय नियम मी माझ्या पहिल्या व्हिडिओत सांगितलेले आहेत, ते तुम्ही तो व्हिडिओ अवश्य पहा। तर गणेश पूजेत दुर्वा, विष्णू पूजेत तसेच सत्यनारायणच्या पूजेत तुळशीदल आणि शंकर भगवान बेलोपत्र म्हणजे बेल आपण अभिषेक म्हणजे वाहत असतो अभिषेकासाठी, तर त्यानिमित्ताने पूजेत आपले लक्ष केंद्रित व्हावे आणि मन स्थिर व्हावे म्हणून आपण दुर्वा गवताला दुर्वा म्हणत नाही तर गवतातून निघालेल्या त्रिदलाला दुर्वा म्हणतो। दुर्वा म्हणजे एक गवत आहे आणि त्या गवताचे त्रिदल जे आपण त्याचं निवडून काढायचे आहेत त्या त्रिदलाला आपण दुर्वा म्हणतो, तर त्या दुर्वा आपण गणपती बाप्पांना व्हायच्या आहेत। तर गवतातून निघालेल्या त्रिदलाला दुर्वा म्हणतो आणि त्या बाप्पाला आपण अर्पण करतो। याचाच अर्थ हे काम अतिशय मन लावून करायचे आहे। मन एकदा शांत आणि एकाग्र झाले की पुढचे मार्ग आपोआप मोकळे होत जातात
आणि चमत्कारही आपोआप घडतात. यासाठी हे पुढील उपाय मी आपणास सांगणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वा गणपती बाप्पांना वाहिल्यानंतर त्याचे उपाय आपण काय काय आहेत ते पाहूया. तर जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल, म्हणजे तुम्हाला पैशाची चणचण असेल, घरात तुमच्या पैशाची मंदी असेल आणि तुमच्याकडे पैसा नसेल, तर गणेश चतुर्थीला किंवा कोणत्याही शुभमुहूर्तावर पाच दुर्वा अशा दोऱ्यामध्ये 11 गाठी बांधून, म्हणजे पाच दुर्वा अशा 11 गाठी बांधून त्याचा हार तयार करायचा आहे आणि तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. लक्षात घ्या, आपण 21 दुर्वांचे सुद्धा हार तयार करतो, तर हा 5-5 करायचा आहे. आर्थिक प्राप्तीसाठी त्रिदलाचा 5-5 दुर्वा घालून 11 गाठी मारून तो हार तयार करायचा आहे आणि तो आपण गणपती बाप्पांना श्रद्धेने अर्पण करायचा आहे. असे केल्याने आर्थिक संकटातून तुमची लवकर सुटका होते, म्हणजे तुम्हाला आर्थिक संकटात त्याचा लाभ होतो. त्याचबरोबर आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेला गंध कपाळाला लावा. असे केल्याने तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील. गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्याचा गंध लावायचा, किंवा दुर्वा तुमचे सान असेल तुमच्याकडे तर दुर्वा थोडंसं दूध टाकून दुर्वाने ते दूध आपण जसं गंध तयार करतो तसा गंध तयार करायचा. त्या सानावर अशा घासायच्या आणि त्याच्यातून जे दूध थोडंसं हिरवट वगैरे होईल ते तुम्ही कपाळाला लावायचं आहे. तर त्यामुळे तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील. ज्योतिषशास्त्रानुसार घरातील संकटातून सुटका होण्यासाठी दररोज गाईला चारा तसेच दुर्वा खाऊ घाला. असे केल्याने कौटुंबिक नात्यामध्ये प्रेमभावना वाढते. म्हणजे गाईला आपण चारा खायला घालायचा आहे, त्या चारामध्ये आपण दुर्वा जर मिळाल्या आपल्याला, म्हणजे गवताचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातलं जे दुर्वाचं गवत आहे ते आपण घेऊन ते आपण गाईला खायला घालायचं आहे आणि त्यामुळे आपल्या कौटुंबिक नात्यामध्ये प्रेमभावना निर्माण होईल असं सांगितलेलं आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना 21 दुर्वांचे त्रिदल अर्पण करा. गणपती बाप्पांना त्रिदल जे दुर्वा आहेत त्या 21 दुर्वांचे त्रिदल, त्याला जास्वंदीचे फूल, आगाडा हे सगळं लावून त्याबरोबर अथर्व शीर्षाची 21 आवर्तने म्हणा किंवा श्रवण करा. त्यामुळे देखील गणेश कृपा प्राप्त होईल. 21 दुर्वांची जुडी आपण गणपती बाप्पांना व्हायचे, त्या दुर्वांना आपण आगाड्याचं एक पान आणि जास्वंदीचं लाल फूल आपण वाहून ते आपण गणपती बाप्पांना व्हायचे आहे. त्यामुळे आपल्याला गणेश कृपा लवकर प्राप्त होईल. गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही, उलट आपल्या कामात यश मिळून कुबेराप्रमाणे धन प्राप्त होते असे मानले जाते. गणपती बाप्पांच्या पूजनात, म्हणजे अगदी संकष्टी चतुर्थीच नाही तर नित्य पूजनात सुद्धा आपण दुर्वांचा जर वापर केला, मग त्या विषम प्रमाणात असतील, 3, 5, 7, 9, 11, 21 अशा दुर्वा तुम्हाला शक्य होईल तेवढ्या तुमच्या दुर्वा तुम्ही व्हायच्या आहेत. आणि गणपती बाप्पांना ह्या दुर्वा व्हायल्यानंतर तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल आणि कुबेराप्रमाणे धन प्राप्त होईल, म्हणजे कुबेरासारखं तुमच्याकडे धन येईल असं सांगितलेलं आहे. बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात 11 दुर्वांची जुडी अर्पण केल्याने बुधदोष दूर होतो आणि गणेश कृपा होते. म्हणजे बुधवारी आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन 11 दुर्वांची जुडी आपण अर्पण करायची आहे आणि ते केल्याने आपला बुधदोष नाहीसा होतो. तर बुधदोष नाहीसा होण्यासाठी सुद्धा जे काय मंत्र आहेत ते मंत्रसुद्धा आपण म्हटले तरी चालतील. तर ओम ब्राम ब्रीम ब्रोम सा बुधाय नमः हा मंत्र आहे, तो आपण म्हणला तर चालेल. किंवा नवग्रहाच्या ह्याच्यातील मंत्र, प्रिय गोकुलिका श्यामरूपेणा पितं बुधम सौम्य सौम्य गुणरूपे तन्न बुद्ध प्रमाण हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल. पण त्यापेक्षा ओम ब्राम ब्रीम ब्रोम सा बुधाय नमः
ह्या तुम्ही मंत्राचा मंत्र म्हटला तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल. त्याचबरोबर तुम्हाला जर चंद्रदोष असतील तर संकष्टी चतुर्थीला आपण चंद्राचं सुद्धा दर्शन घ्यायचं आहे, चंद्राला अर्घ द्यायचं आहे. चंद्राला अर्घ दिल्यानंतर मग आपण त्या गणपती बाप्पांना पहिल्यांदा आपण पूजन करून त्यांना दुर्वा अर्पण करायच्या आणि मग चंद्राचं दर्शन घ्यायचं. चंद्राचं दर्शन घेऊन आपण चंद्राचं जे मंत्र आहे, दघी शंख तुषारांब शिरोधारण नमामी सचिन सोम शंभो भुकुट भूषणम ओम श्राम श्रीम श्रोम सा सोमाय नमः. चंद्राला सोम म्हणतात तर सोमाय नमः हा सुद्धा मंत्र म्हटला तरी चालेल. त्याचबरोबर गणपतीचे बाप्पाचे आपण जे मंत्र आहेत ते मंत्र म्हणत ओम गंग गणपते नमः हा साधा मंत्र आहे, तर हे मंत्र म्हणत सुद्धा आपण एक एक दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण केली तरीसुद्धा आपल्याला सुख शांती वैभव आपल्या कुटुंबाला मिळतं आणि संकष्टी चतुर्थीला आपण घरातल्या सगळ्या सदस्यांनी आपण पूजा संध्याकाळची करायची पूजा करून अथर्वशीर्षाचं आपण पठण करायचं आहे. अथर्वशीर्षाचं पठण करून सगळ्यांनी दुर्वा व्हायच्या आहेत आणि दुर्वा व्हायल्यानंतर मग आपण गणपती बाप्पांचं स्मरण तिथं करायचं आहे. तर सगळ्यांनी मिळून मंत्र म्हटलं तरीसुद्धा चालतील आणि अथर्वशीर्ष एकाने म्हणून बाकीच्याने ऐकलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची पूजा ही संकष्टी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी किंवा बुधवारी तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने आपण करा. गणपती बाप्पांना दुर्वा फार प्रिय आहेत, तर त्या दुर्वा आपण व्हायच्या आहेत गणपती बाप्पांना आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे. ओम गंग गणपते नमः. मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, गजा गजानन मोर्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.